नमस्कार, मी संदीप देसाई. बुलेटिनची सुरुवात करू एका ब्रेकिंग बातमीनं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जाणार आहेत. आताच्या घडीची एक महत्वाची बातमी आपण बघतोय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जाणार आहेत. संध्याकाळी 6:30 दरम्यान मुख्यमंत्री शिंदे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जाऊन बाळासाहेबांना अभिवादन करतील. एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जाणार आहेत आणि बाळासाहेबांना अभिवादन करणार आहेत. त्यांच्यासोबत कोण कोण असेल याची अद्याप माहिती मिळालेली नाही आहे. आज संध्याकाळी 6:30 मुख्यमंत्री शिंदे हे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जातील. अधिक माहितीसाठी जाऊयात. गिरीश गायकवाड आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. गिरीश, नक्कीच. आपण जर पाहिलं तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज इंदूरचे सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्क इथल्या स्मृतीस्थळी आदरांजली वाहण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. 6:30 महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्या ठिकाणी उपस्थित राहतील, आदरांजली वाहतील आणि त्यानंतर ते ज्या वसाहती आहेत दादर शिवसेना भवन समोर गेल्या अनेक वर्षांपासून त्या कामगारांच्या वसाहती आहेत, सफाई कामगारांच्या, त्या वसाहतींना सुद्धा ते भेट देणार आहे. पुनर्विकासाचा त्यांचा प्रश्न आहे, तो देखील मार्गी लावणार आहे अशी सुद्धा माहिती मिळते. त्यासोबत या सर्व गोरगरीब लोकांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः दिवाळी सुद्धा साजरी करणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा मुंबईमध्ये ऍक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळत आहे. अगदी गिरीश, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल.